कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा तोडणार जलसंपदा विभागाची महापालिकेला नोटीस पंचगंगा नदीतून महापालिका नागरिकांसाठी का पिण्याचे पाणी उपसा करते या पाण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे दरमहा महापालिकेला बिल पाठवण्यात येते मात्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकवली आहे महापालिकेकडे एकवीस कोटी चौऱ्याण्णव लाख चौपन्न हजार रुपयांची थकबाकी आहे डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत केवळ पाणीपट्टीची रक्कम एकोणीस कोटी बावीस लाख पंचावन्न हजार एकशे तीस रुपये आहे तर जानेवारी दोन हजार अठरा या महिन्याची सव्वीस लाख एकाहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची थकबाकी आहे दंड स्थानिक उपकर विलंब शुल्क अशी एकूण एकवीस कोटी चौऱ्याण्णव लाख चौपन्न हजार दोन रुपये थकबाकी आहे या थकबाकी संदर्भात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन थकबाकी भरण्याची विनंती केली आहे या बैठकीत काही रक्कम भरण्याची ग्वाही देण्यात आली होती मात्र थकबाकी नाही थकबाकीची रक्कम पाहता जलसंपदा विभागाने आता महापालिका प्रशासनास अंतिम नोटीस बजावली आहे भरण्यास ही अंतिम तारीख देण्यात आली आहे पाच मार्च नंतर कोणत्याही क्षणी महापालिकेचा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे कोटी थकबाकी आहे त्या संदर्भात बऱ्याच बैठका आयुक्त साहेबांसमोर झाल्या परंतु त्या पद्धतीनं अजून काय त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही फक्त दीड कोटी रुपये यावर्षी दिलेले आहेत महापालिका सामान्य जनतेकडून आमच्या बिलाचे पैसे वसूल करते पण ते आम्हाला देत नाही ह्यात ह्यात हे मोठं दुःख आहे आम्ही बंद केलं पाणीपुरवठा तर सामान्य माणसाला ते झळ पोचते त्याचं काय कोणी का गांभीर्य घेत नाही आम्ही रोज त्यांच्या दारात जाऊन बसायचं पाणी आमचं आणि दारात त्यांच्या जाऊन बसायचं की आमची थकबाकी द्या पाणी पाण्याचे पैसे द्या हे बरोबर नाही यामुळं आम्ही काय केलं आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींना पण त्याची प्रत दिल्या की हे महापालिकेला अंतिम नोटीस दिल्या की बाबा आम्ही पाच तारखेला तुमचा ता कुठल्याही परिस्थितीत पाणीपुरवठा बंद करणार जे काय हाल होतील त्याला तुम्ही जबाबदार आहे आणि आम्ही त्याबद्दल कुठलीही माघार घेणार नाही त्याने कधीही असं म्हटलेलं नाही की आम्हाला हप्ते पाडून द्या आम्ही इचलकंजी नगरपालिकेला हप्ते पाडून दिले त्यांचं व्यवस्थित आहे पण कोल्हापूर महानगर नगरपालिका कुठलाही प्रतिसाद देत नाही तर त्यांनी तो सर्व लोकप्रतिनिधींनी पण आणि महापालिकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या आयुक्तांनी वगैरे सगळ्या लोकांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आमचे थकबाकीचे पैसे द्यावेत लोकांना होणारा त्रास आ, कमी व्हावा आणि जनतेची यातनं सुट सुट सोडवणूक व्हावी याबद्दल या मी हे प्रसा आम्ही जनतेची थेट संवाद साधतो आहे एकवीस कोटी रुपये थकबाकी जी दोन हजार अकरापासून आहे त्या बाबत त्याचा विलंब विलंब शुल्क पण असते त्यामध्ये दंडनीय पाणीपट्टी आहे जो स्थानिक उपकर आहे जो जिल्हा परिषद किंवा महापालिकाना जो स्थानिक उपकर असतोय तो पण त्यात इन्क्लुडेड आहे आणि जेवढा तुम्ही लवकर भरत नाही त्याला विलंब शुल्क लागतो आपण आता एम एस सी बीला बघतो विलंब शुल्क एम एस सी बी सोडतं का पैसे कंपलसरी भरून घेतं त्या पद्धतीनं आमची ही जे थकबाक आहे त्यात आणि दरवर्षी त्यांना जवळपास दर महिन्याला ते चाळीस लाख रुपयाची त्यांची आकारणी होते ते वेळेत भरत नाही त्यामुळं ऑब्वियसली त्याच्यावर ते दंड वगैरे विलंब शुल्क आकारतो आम्ही त्यामुळे हे प वाढत गेलं आहे याबाबत त्याने आम्हाला ठोस हे द्यावं पैसे भरावेत आणि काय त्यांना वाटलं तर हप्ते पाडून आम्ही हप्ते पाडून पण द्यायला तयार आहे त्या पद्धतीने त्याने लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा पाच तारखेला पाणी निश्चित बंद होणार ह्यात काही कुठलंही नाही